महायुतीतील वाद वाढण्याची शक्यता आहे. जळगावमधील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली आहे. अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत. पाणी पुरवठा खात्याची फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल 10 वेळा पाठवली आणि परत आली, मात्र पाठपुरावा सोडला नाही, त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये येणाऱ्या काळात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर गुलाबराव पाटलांचं वक्तव्य अर्थ खात्याच्या प्रशासकीय कामाबाबत होतं की अजित पवारांबाबत होतं याबाबत खुलासा होणं गरजेचं असल्याचं अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी म्हटलेलं आहे. बीआरसीवाले, सीआरसीवाले, अमुकवाले सगळे पाठी लागले आहे, एक 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 करतोय. पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे, टीव्हीवाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खातंसारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात. आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस. पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है. तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची. पण मी पिछा सोडला नाही, आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही. जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं. कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं. गुलाबराव पाटलांचं जर स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी त्या खात्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजरच्या संदर्भामध्ये ते भाष्य केलं का अजित दादांच्या संदर्भानं भाष्य केलं याचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे. कारण महायुतीमध्ये एकत्रित सरकारमध्ये काम करत असताना, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकोप्यानं काम करत असताना मंत्र्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंटमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण होते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची गरज आहे.